आज आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री मॅक्सवेल अँड्रू लोपिस आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर विले पार्ले येथील नरसी मुनजी महाविद्यालयात वाणिज्य शाखेमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत व गांधी विचारांचे ते अभ्यासक आहेत. मीराबाईंवरील मीरा श्याम रंगात रंगली ग्रंथांचे त्यांनी लिखाण केलेले आहे. ABP माझाच्या टॉप 5 बुक सेलमध्ये त्यांच्या पुस्तकांचा समावेश झालेला आहे. गांधी विचारांवर त्यांनी आजपर्यंत अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत. विविध वृत्तपत्र मॅगझिनमधून त्यांनी लिखाण केलेले आहे. सरांच्या पुस्तकाचे चहूबाजूने कौतुक होत असताना साक्षात भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांच्या पुस्तकाचे कौतुक झालेले आहे. मी सरांना आपले वक्तव्य मांडण्यासाठी आमंत्रित करते. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान व्यवस्थिती. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वांना सस्नेह वंदे. सर्वप्रथम मी उपस्थित सर्व जनतेची क्षमा मागतो आहे, कारण मी उशिरा आलो कार्यक्रमाला. सकाळी अचानकपणे एक संकट आलं, मी एका श्वानाची शिकार झालो आणि मग मी असं काही गांगरून गेलो की ज्यावेळेला मी लस घेण्यासाठी हॉस्पिटलला गेलो त्यांना कळे ना की नक्की कुत्र्याने चावलेलं आहे की सापाने चावलेलं आहे. अशी अवस्था होऊन बसली होती, त्यामुळे कार्यक्रम थोडासा बाजूला राहिला. सरांचे फोनवर फोन येत होते आणि मग अशामध्ये धावपळीमध्ये इथे यायला लागलं. विषय पण आजचा वेगळा आहे, पत्रकारांचा हा उत्सव आहे आणि अशा वेळेला माझा जो नेहमी व्याख्यानाचा विषय असतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं सगळं हे वातावरण आहे. अशा वेळेला मी पत्रकारांवर काय बोलावं आणि सगळ्यात महत्त्वाचं कुतूहल किंवा आश्चर्य मला अशा गोष्टीचं वाटलेलं आहे की या पत्रकारांच्या मेळाव्यासाठी मला का बोलावलेलं आहे. म्हणजे मी संत साहित्याचा अभ्यासक, साधुसंतांचा अभ्यासक, म्हणजे महात्मा गांधी हा विषय जरी घेतला तरी महात्मा गांधी आणि भगवद्गीता किंवा महात्मा गांधी आणि सर्व धर्मसमभाव हे सगळे माझे विषय आहेत. मी हातामध्ये बायबल, भगवद्गीता, कुराण घेऊन फिरणारा माणूस किंवा लेखक आणि आज संविधान जे हातामध्ये घेऊन फिरतात त्या पत्रकारांच्या मेळाव्यासाठी मला का बोलावलेलं आहे, विचार मनामध्ये उपस्थित राहिला. आणि मग मी स्वतः पत्रकाराची व्याख्या मला जमते का ती जमवण्याचा प्रयत्न करू लागलो. कधी केला, आता कारमधून येताना. हे पत्रकार म्हणजे नक्की काय आहे? जो सत्य बोलतो तो पत्रकार. माणसाच्या मनातील मृत भावना जो जागृत करतो तो पत्रकार. जो जनतेचा दबलेला आवाज जागृत करण्यासाठी आणि तो मुक्त करण्यासाठी, अभिव्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देतो तो पत्रकार. आणि त्या पत्रकारावर मी बोलावं मोठी जबाबदारी आहे, मनामध्ये भीती आहे आणि त्यामुळे माझ्या मदतीला आला तो भगवद्गीतेतील श्लोक अभयम सत्व संशुद्धी. सर्वप्रथम मला निर्भय व्हावं लागेल. तर पत्रकारावर बोलायचं, त्यांना जर मला सांगायचं असेल की तुम्हाला निर्भय व्हायला लागेल तर निर्भय होण्याची सगळ्यात पहिली जबाबदारी ही माझी आहे. साधू संतांचा अभ्यासक मला असं वाटते की मानवी सभ्यतेचा जो इतिहास आहे त्यामध्ये सर्वप्रथम पत्रकार कोणी जर असेल तर ते आपले साधू संत होते. म्हणजे मी बायबलपासून सुरुवात करतो. बायबलमधील माझा एक आवडता संदेष्ट आहे नाथान भविष्यवादी. एक दावीद नावाचा एक राजा होता, येशू ख्रिस्तांचा पूर्वज. त्या दाविदाने आपला सरदार उरिया याची एक सुंदर बायको एकदा स्नान करताना पाहिली आणि त्याची नजर विटाळली. मनामध्ये पाप जागृत झालं, कामभावना जागृत झाली आणि जसं आपल्या भगवद्गीतेत म्हटलं आहे ना की एकदा का तो विकार तुमच्यामध्ये जागृत झाला की मग हळूहळू तुमच्यामध्ये क्रोध उद्भवित होतो, मग मोह, मग लोभ आणि मग असं करता करता त्या मनुष्याचं भौतिक अंधकूपामध्ये पतन होऊन जाते. अशी या दाविदाची अवस्था झाली. त्याने मुद्दाम त्या उरियाला युद्ध मोहिमेवर पाठवलं आणि त्याची बायको बाथशेबा, हिंदीमध्ये तिला, मराठीमध्ये तिला प्रतिज्ञा असं म्हणू शकू, तिचा अर्थ प्रतिज्ञा, तिला बोलावलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला.
त्यानंतर ती गरोदर राहिली, तर त्याने काय केलं, उरियाला बोलावून घेतलं 2 दिवसांसाठी, परत पाठवलं आणि त्या उरियाची हत्या करून घेतली आणि स्वतः त्या बायकोशी लग्न केलं आणि स्वतःचा एक सोज्वळ चेहरा समाजासमोर ठेवला की बघा तो युद्धभूमीवर कामी आला, त्यामुळे त्याच्या बायकोला, त्याच्या गरोदर बायकोला मी ठेवून घेतलेला आहे, किती मी परोपकारी माणूस आहे. अशा वेळेला तो नाथान भविष्य जागृत झाला, तो सारंगी वाजवत त्याच्या दारापुढे आला. ऐकन रूप सिंहा तव राज्यात वसे एक सावकार, धनदौलत असे त्याच्याकडे अपरंपार. सोन्या रुपयांनी त्याच्या तिजोरी साऱ्या सजलेल्या, दूध लोण्यांनी रांजण सारे भरलेले. एक दिवस तयाची पंगत सजली, सखे सोबती स्वारी नटून आली. सण उत्सव करण्या त्यांचे सोहळे, आणू कुठून मी करडू कोवळे. शेजारी त्याचा गरीब नि कांचन, त्याकडे होते कोकरू एक सान. धनवानाने ते चोरुनी नेले, आपुल्या समारंभास ते वधीले. दाविदाला पुढचं ऐकवे ना, तो खळबळून उठला, कोण आहे तो नराधम माझ्या राज्यामध्ये, त्याला माझ्या पुढे उपस्थित करा मुसक्या बांधून. आपल्या विजयी स्वरामध्ये रणदुदुंभी स्वर ओतत तो नाथान भविष्यवादी उद्गारला, हे दाविदा, तो नीच नराधम राजा, तो सावकार तो तू आहेस. तुझ्याकडे 1000 स्त्रिया होत्या, पण तू तुझ्या सेवक उरिया याच्या स्त्रीवर अतिप्रसंग केला आणि स्वतःचा सोज्वळ चेहरा तू समाजापुढे ठेवतोस काय. त्याची मेलेली सत्सत विवेक बुद्धी त्या नाथान भविष्यवाद्याने जागृत केली. तो नाथान भविष्यवादी हा इतिहासातला एक पत्रकार होता. बघा, मी म्हणतोय पत्रकार म्हणजे साक्षात साधू संतांचे ते वारसदार आहेत, ही तुमची भूमिका तुम्ही जाणायला पाहिजे. माझ्या ज्यांचं मी चरित्र लिहिलं, संत मीराबाई, मग मी त्यांच्या जीवनात पाहू लागलो, तिथे कुठे मला पत्रकारिता दिसते का? मीराबाई म्हणजे काय, महारारी गिरीधर गोपाल दुसरो नकोई असं म्हणत भावभक्तीच्या दरबारामध्ये रमलेली ही भक्त शिरोमणी, हिच्याकडे पत्रकारिता कुठून आली? किंवा फार फार ती कृष्णाशी भांडण करणार, थाने काही काही समज आयो महारा ग्वाला गिरीधारी असं म्हणणार ती. पण नाही, मीराबाई देखील लोकांच्या दबलेल्या भावना जागृत करते. जेव्हा ती परमेश्वराला प्रश्न करते, कर्म की गती न्याली, हा या जगामध्ये कुठला अन्याय आहे, आणि मग ती त्या परमेश्वराला म्हणते की मूर्खाला तू सिंहासनावर बसवलेला आहे आणि पंडित दारोदारी भिक्षा मागत फिरत आहे, हा तुझा न्याय का? मीराबाई जेव्हा त्या राणाला प्रश्न करते की थारे देश मे राणा साध नाही छे, लोक बसत सब कूडो, तुझ्या देशामध्ये साधू लोकांना सन्मान नाही, सत्य प्रवृत्तीला सन्मान नाही, तुझ्या देशामध्ये फक्त हाडा मांसाची कलेवर वसलेली आहेत, हा मीराबाई प्रश्न करते. मीराबाई त्या राणाला सांगते की सिसोदिया राणो प्यालो महानो क्यू रे पठायो, सिसोदिया राणा मला हा विषाचा प्याला का पाठवत आहे, हीन निंद मी कधी न वरते, राणा का मगरुसशी, असा परखड सवाल जेव्हा ती त्या राजाला करते. आणि कशी परिस्थिती आहे, खूप कडवट अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीला बोलण्याची हिंमत कोणामध्येच नव्हती. त्यावेळेला ही भक्त शिरोमणी राजापुढे परखडपणे सवाल करते, ती लोकभावना जागृत करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुरस्कार करणारी संत मीराबाई ही देखील एक पत्रकार आहे. आणि मग आपण स्वामी विवेकानंदांपर्यंत येतो. स्वामी विवेकानंद प्रबुद्ध भारत हे त्यांचं मासिक होतं. त्या मासिकाद्वारे त्यांना जो अद्वैतवादाचा आणि वेदांताचा विचार लोकांमध्ये बिंबवायचा होता, तो विचार त्यांनी लोकांपर्यंत आणला की तुमच्या भावना गेलेल्या आहेत, गोठलेल्या आहेत, तुम्ही जनावर आहात, कारण तुम्हाला माणसाच्या भावना, माणसाची दयार्थ स्थिती याचं अवलोकन होत नाही. इतक्या परखड शब्दामध्ये स्वामी विवेकानंद त्यांना म्हणतात. त्यासाठी त्यांनी आधार घेतला, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी आधार घेतला तो लेखणीचा, ते देखील एक पत्रकार. मग मी येतो महात्मा गांधींपर्यंत. महात्मा गांधींचं वृत्तपत्र म्हणजे जेव्हा त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये आपला सत्याग्रह चालू केला, तेव्हापासून इंडियन ओपिनियन किंवा यंग इंडिया किंवा
इंडियन ओपिनियन, पुढे भारतामध्ये येऊन त्यांनी हरिजन, अशा वेगवेगळ्या दैनिकांची वृत्तपत्रांची स्थापना केली आणि ते प्रकाशित केले. माझ्याकडे एक खूप म्हणजे महत्त्वाचा तो एक ठेवा आहे, हरिजनची एक 1942 सालातली एक मुख्य कॉपी माझ्याकडे आहे आणि मी ती गांधीजींच्या तसबिरी बाजूला जडवून ठेवलेली आहे. काही लोक मला म्हणतात की ह्याचं महत्त्व काय आहे तुमच्यासाठी, मी सांगितलं गांधींपेक्षा गांधींचे विचार हे महत्त्वाचे आहेत. म्हणजे गांधी एक व्यक्ती झाली, त्या व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचे आहेत. परंतु विचार जोपर्यंत आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या मनामध्ये कुंठित स्वरूपात ठेवतो तोपर्यंत त्या विचारांना महत्त्व नाही. तोपर्यंत ते विचार हे आपल्यामधील ज्ञानावर उगवलेले एक बांडगुळ आहे. पण जेव्हा आपण त्या विचारांना मुक्त करायला शिकतो, त्या विचारांना परखडपणे लोकांपुढे मांडतो आणि लोक देखील त्या विचाराला स्वीकृती देतात, त्यावेळेला त्या विचाराला अर्थ आहे. आणि याचं प्रतीक म्हणून गांधीजींचं ते हरिजन मी माझ्या संग्रहात ठेवलेलं आहे की त्याद्वारे त्यांनी लोकांमध्ये एक जागृती आणलेली आहे. आता गांधीजी प्रेस किंवा जर्नलिझम यावर त्यांचं एक वक्तव्य मला मिळालं, त्यांनी अनेक विचार व्यक्त केलेले आहेत, त्यामधलं एक प्रातिनिधिक मला इथे वाचून दाखवायचं आणि मग मी त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करेन. त्यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये सत्याचे प्रयोगामध्ये द सोल एम ऑफ जर्नलिझम शुड बी सर्व्हिस, द न्यूजपेपर प्रेस इज अ ग्रेट पॉवर बट जस्ट एज अन अनचेन्ड टोरेंट ऑफ वॉटर सबमर्जेस होल कंट्री साइड्स अँड डिवास्टेट्स क्रॉप्स, इवन सो an uncontrolled pain serves but to destroy. If the control is from without, it proves more poisonous than want of control. It can be profitable only when exercised from within. If this line of reasoning is correct, how many of the journals in the world would stand the test? Asa prashna vichartat. But who would stop those that are useless? And who should be the judge? The useful and useless must, like good and evil, go on together and man must make his choice. यामध्ये ते काय म्हणतात, पत्रकारिता अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे, परंतु ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचं जर बंधन सुटलेलं असेल, माणसं त्यांनी जी उपमा दिली त्यांनी असं सांगितलं की धरणाचं जर बंधन तुटलं तर धरण ज्याप्रमाणे संपूर्ण त्या समाजाला जलमय करून टाकेल त्याप्रमाणे तुमच्या लेखणीचं आहे. तुमच्या लेखणीवर जर अंकुश नसला तर तुम्ही समाजाचा विध्वंस करून घेऊ शकता. आणि मग ते पुढे पत्रकारितेवर येतात, परंतु तुमच्या पत्रकारितेवर जे बंधन आहे ते बाहेरचं बंधन नसावं. बाहेरचं बंधन जेव्हा तुमच्या पत्रकारितेवर तुमच्या लेखणीवर येते त्यावेळेला तुम्ही पत्रकार राहत नाहीत, त्यावेळेला तुम्ही समाजासाठी विध्वंसक ठरता. पण ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणातून तुमची जी सत्सत विवेकबुद्धी आहे ती तुम्हाला टोचणी देऊ लागते त्या अश्वत्थाम्यासारखी, त्यावेळेला तुम्हाला सत्य काय आहे ते कळते आणि ते सत्य तुम्ही समाजापुढे मांडता. हे पत्रकारांचं महत्त्व आहे जे महात्माजींनी सांगितलेलं आहे. आजकाल सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यापुढे अनेक गोष्टी येत असतात. मूळ पत्रकारिता जी आहे ती एका बाजूला गेलेली आहे. म्हणजे बऱ्याचदा मला, मी जेव्हा RSS मध्ये भाषण करायला जातो तेव्हा काही लोक असं प्रश्नचिन्ह उमटवतात, गांधी विचारांचे अभ्यासक आणि तुम्ही RSS मध्ये कसे काय गेले. मी त्यांना असं सांगतो की या लोकांशी मी खूप जवळून कार्य केलेलं आहे आणि मला असं वाटते की जितकं तुम्ही त्यांना टोकाचं गांधी विरोधक समजता तितकी ती टोकाची गांधी विरोधक नाहीत. किंवा या ज्या दोन विचारधारा आहेत यामध्ये इतकं पण अंतर नाही जितकं तुम्हाला दाखवलं जाते. कशाला दाखवलं जाते, कारण आपण सर्वजण सोशल मीडियाचे शिकार बनून गेलेलो आहोत. आपल्याला जर वास्तव परिस्थिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा खोलामध्ये जाऊन अभ्यास करायला लागेल आणि पुन्हा त्यासाठी वृत्तपत्रच आपल्या कामाला येत असतात. म्हणजे आता अलीकडेच आपण गांधी जयंती साजरी केली आणि सगळीकडे मग ते जसे गांधीजींची स्तुती करणारे लेख आले तसे त्यांच्यावर गरळ ओकणारे देखील लेख सर्व प्रसिद्ध झाले. त्यामध्ये एक लेख आला, आचार्य अत्रे यांनी गांधीजींविषयी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की गांधींनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या स्त्रीवर जर बलात्काराची वेळ आली असेल तर त्या स्त्रीने समर्पित व्हायचं, काहीच करायचं नाही, निशब्दपणे पडून राहायचं,
भले ती मेली तरी चालेल. आणि मग आचार्य अत्रे पुढे म्हणतात की आग लागू अशा गांधींच्या तत्वज्ञानाला. आता मूळ काय आहे या वस्तुस्थितीचा शोध आजची पिढी घेत नाही. आणि मग हा व्हॉट्सअपवर आलेला एखादा मेसेज तो त्यांना अंतिम मेसेज वाटतो. मुळात गांधीजींचे विचार काय आहेत, 1945 साली त्यांनी हरिजनमध्ये ते विचार व्यक्त केलेले आहेत. ते विचार त्यांनी असं सांगितलेलं आहे की एखाद्या स्त्रीवर जर बलात्काराची वेळ आली, परमेश्वराने तुम्हाला दात दिलेले आहेत, तुम्हाला नख दिलेले आहेत, पूर्ण शक्तीनिशी प्रतिकार करा, पण त्या व्यक्तीला शरण जाऊ नका. आणि ज्या स्त्रीने ज्या पुरुषाने स्वतःच्या जीवाची भीती सोडून स्वतःचं रक्षण करण्याचं व्रत आचरलेलं आहे, ती व्यक्ती केवळ स्वतःचाच नाही तर स्वतःच्या जीवावर बेतून समाजाचा देखील बचाव करू शकते. हे गांधीजींचे विचार आहेत, हे आपल्यापुढे आणले जात नाहीत. आणि मग ते जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला परत पत्रकारितेचाच आधार घ्यावा लागतो. हे गांधीजींनी जे त्यांचं मत हरिजनमध्ये व्यक्त केलेलं आहे ते मतच आपल्याला पाहावं लागते. हे पत्रकारितेचं महत्त्व आहे. तर अशा प्रकारे पत्रकारिता लोकशाहीचा तो एक स्तंभ आहे. आपल्याला लोकशाही टिकवायची आहे. साधू संतांपासूनची ही परंपरा आहे की जे सत्य आहे, जे महत्तम आहे आणि जे समाजाच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे ते पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापुढे जनतेपुढे यायला पाहिजे. आणि हेच काम सर्व महापुरुषांनी केलेलं आहे. आज त्या सर्व महापुरुषांना मी प्रणाम करतो आहे. आणि त्याच वेळेला आपल्यामध्ये जे जे आज पत्रकार उपस्थित आहेत आणि आजचा हा कार्यक्रम त्याचे जे जे आयोजक आहेत सगळे पत्रकार आहेत, या सगळ्यांना देखील मी प्रणाम करतो. कारण मला तुमच्यामध्ये माझी मीरा दिसते, तुमच्यामध्ये मला तो नाथान भविष्यवादी दिसतो आणि तुमच्यामध्ये मला सगळ्या साधू संतांचं दर्शन होत आहे. शेवटी पत्रकारिता म्हणजे काय? एखादी घटना घडलेली आहे त्याचं वास्तवदर्शी चित्र साक्षी मार्गाने त्यांनी समाजापुढे ठेवायला पाहिजे. बहुतेकदा असं होते एखाद्या ठिकाणी बलात्कार अशासारखा प्रसंग होतो, म्हणजे असं म्हटलं जाईल भारतामध्ये प्रत्येक 5 मिनिटांना एक एक बलात्कार होत असतो. त्याचं जे वर्णन केलं जाते आजकालच्या काळामध्ये इतकं मसाला लावून केलं जाते आणि इतकं विक्षिप्त पद्धतीने केलं जाते की त्यामुळे लोकांच्या अन्य भावना जागृत होतात. तर तशी पत्रकारिता नसायला हवी. आजकाल आपण सोशल मीडियावर जातो आणि काही महत्त्वाची वृत्तपत्रे, म्हणजे मी आता नाव घेणार नाही, पण प्रसिद्ध वृत्तपत्रे यांचं एखादी मसालेदार अशी एखादी कथा आपल्याला वाचायला मिळते. आणि माणसाची मूळ प्रवृत्ती जी आहे ती अशा प्रकारच्या वाचनाकडे आकृष्ट होत असते. आणि अशामुळे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या बर्बाद होण्याची ताकद त्या लेखणीमध्ये आहे. माझी सर्व पत्रकारांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही साधू संतांचे वारसदार आहात, तुम्ही हा आपला वारसा हक्क समजून घ्या आणि समाजामध्ये कशा प्रकारे सुसंस्कृतता आणता येईल, समाजामधील विविध विचारसरणीची जी लोकं आहेत ती कशी सगळी गुण्या गोविंदाने एकत्र येऊन नांदतील, समाजाला कसे सावरकर आणि गांधी हे समतुल्य भासू लागतील आणि सगळ्या प्रकारचे भेद सगळ्या प्रकारच्या विषमता ह्या नाहीशा होतील आणि समाज समता जगू लागेल, समाजाला स्वातंत्र्य कळेल, समाजाला बंधुप्रेम कळेल, ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि ही केवळ तुमची जबाबदारी आहे नाही, ही सामान्य नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे. आपल्या पण अंतःकरणामध्ये एक पत्रकार आहे, त्या पत्रकाराला जागृत करा असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आजचे माझे जे हे काही विचार आहेत त्यांना आवर घेतो. धन्यवाद. जय वसुंधरा.